त्यामुळे जव्हार तालुक्यातील, मोखाडा तालुक्यातील आणि काही विक्रमगड तालुक्यातील गावातील घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मोखाडा तालुक्यातील एका गावात एकाचं घर कोसळून एक व्यक्ती मय झालेला आहे. या निमित्ताने मी या भागाची पाहणी केली असता अनेकाच्या घराचे अंशता पत्रे, काही घराचे पूर्णता पत्रे किंवा कौलारू घर आहे ते उडालेले होते. त्यामुळं त्या व्यक्तींचं, त्या नागरिकांचं घरातलं धान्य देखील भिजलेलं आहे, त्यांना घर खाण्यासाठी काही लोकांना उपलब्ध नाही. म्हणून रेशन दुकानदारांना रेशनवरचं जे धान्य आहे ते धान्य त्यांना 2-3 दिवसापुरतं पुरेल हे देण्याचे मी रेशन दुकानदारांना आदेश दिलेले आहेत. त्याचबरोबर ज्या लोकांना राहायचा निवाऱ्याची कुठलीही सोय नाही, त्यांचं पूर्णतः घर उघड गेलेलं आहे किंवा त्यांच्या नातेवाईक किंवा त्यांचे आजूबाजूला भाऊकी यांचंही घर उपलब्ध नाही, अशा लोकांना देखील त्या गावातलं जे काही शासकीय इमारत आहे, शाळा असेल, अंगणवाडी असेल, ग्रामपंचायत असेल, या तिथे त्यांची राहण्याची व्यवस्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि तात्काळ सगळे पंचनामे सुरू झालेले आहेत आणि काही गावातले अजून शिल्लक आहेत ते उद्या सकाळी ग्रामसेवक आणि तलाठ्यामार्फत पूर्ण करण्यात येईल. सर, राहायची व्यवस्था किती दिवसापर्यंत राहील? आता ही राहायची व्यवस्था ह्याचं सगळं आम्हाला अनालिसिस झाल्यानंतर, किती जणांचे पक्के घरं आहे पडले, पूर्णतः पडलेले आहेत, किती लोकांच्या अंशतः पडलेले आहेत आणि ह्याचं काय करावं लागेल, ह्याचं सगळ्या तालुक्यातून म्हणजे तालुक्यातून आणि पूर्ण जिल्ह्यातला जो एकदा अनालिसिस झाल्यानंतर मग शासनाच्या आदेशाप्रमाणे जे काही शासन आदेश आहेत आणि शासनाचे स्पेशल आदेश घेऊन हे करण्यात येईल. फक्त एवढेच त्याला थोडासा बाधा येण्याची शक्यता आहे की निवडणुकीची आचारसंहिता चालू आहे आणि ती 20 तारखेला आपल्याकडे निवडणूक असल्यामुळे ह्या 2-3 दिवसाच्या नंतर ह्याच्यावरचा अंतिम निर्णय होईल. धन्यवाद सर. थँक्यू.